कशा प्रकारचा कोसळल्यानंतर आपल्याला इथं थांबून चालणार नाही. आपल्याला सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्रामधून मागे गतवर्षी मराठ्यांचे मोर्चे पाहिले होते. अतिशय चांगल्या पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने मराठा समाजाने त्यांच्या घरात कुटुंबांनी त्यांना चढू याचे यांनी लक्ष घेतलं पाहिजे. कारण ओबीसीच्या मागे ओबीसीचा नाव पाहिजे असेल तर राज्य पाहिजे. तुम्ही आम्ही आमचं राज्य संपवून टाकले पण आम्हाला मिळालं आम्ही कसं आमच्या बद्दल लोकांना न्याय द्यावा आम्ही कसं टिकू आर्थिक दृष्ट्या सगळ्यांसोबत भौतिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या आणि कसं टिकणार. आज यांनी राजकीय आपलं आरक्षण काढलंय उद्या यांनी आपलं शैक्षणिक काढतील. अमर रहे अमर रहे. प्रदेशाध्यक्ष आमचे योगेश अण्णाजी केळकर यांच्या आदेशावरून आजचं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. ओबीसी समाजाचं जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण होतं ते ह्या ठाकरे सरकारच्या दुर्लक्षामुळं त्यांनी वेळोवेळी कागदपत्र जे सुप्रीम कोर्टानं मागवले होते ते न पुरवल्यामुळं सदरच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं यांना 12 ते 15 वेळेस तारखा दिल्या होत्या. परंतु यांनी एकाही तारखेला हजर न राहता प्रत्येक वेळी तारीखवर तारीख वाढवून घेऊन शेवटी सुप्रीम कोर्टानं याच्यामध्ये जे त्यांनी कागदपत्र मागवले होते मागास आयोगाचे ते यांनी सादर न केल्यामुळे सदरचा आदेश जो आहे ओबीसी समाजाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्या ना करते ठाकरे सरकारच्या विरोधात म्हणून आमचे योगेश अण्णा प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी यांच्या आदेशानुसार आम्ही आज इथं ओबीसी आक्रमक आंदोलन केलेलं आहे. पुढची भूमिका काय आहे.